मातीनं केसारी, यशोदा मातीनं केसारी बांधली कन्हैयाच्या पायामध्ये, आणि तोपर्यंत कन्हैयाकडे यशोदा मातेच्या आणि नंदबाबाच्या आनंदामध्ये सामील होण्याकरता गर्गाचार्यजी महाराज आलेत. आणि गर्गाचार्यजी महाराज हे कुलगुरू नव्हते. गर्गाचार्य महाराजांनी कन्हैयाचं आणि बलरामदादाचं दोघांचं नाव ठेवलं, कृष्ण आणि बलदाव दोघांची नावं ठेवले गेलेत. पण इकडे कंसाला मात्र झोप लागेल, गोकुळातला आनंद त्याच्याकडून पाहावे नाही. कंसानं लगेच पुन्हा तातडीची मीटिंग बोलवली की अरे मी एक बाई पाठवली होती मारण्याकरता, ती मेली असं मी ऐकलं, पुतना नाव तिचं, या अर्थी माझ्या दुश्मनाने नक्की जन्म घेतलेला आहे, त्याला मारण्याकरता अजून कोण जाण्याकरता तयार आहे का? त्यावेळेला एकाने विडा उचलला आणि त्यानं विचार केला की आपल्याला मारण्याकरता जायचं, ते चुल्ल्यापर्यंत वाढ आहे ना, त्याला मारण्याकरता जायचं. मग त्याने भूदेवाचं रूप घेतलं ब्राह्मणाचं आणि यशोदा मातेच्या घरी आला. यशोदा मातेच्या दारी आल्याबरोबर यशोदा मातेचं काम होतं साधू संतांचं पूजन करणं. माय माऊलीना सवय असते, माय माऊलीना भविष्य सांगणारी बाबा लोक लय आवडतात, आणि भविष्य सांगणारे बाबा लोक पण बरोबर असं पॉइंट टू पॉइंट सांगतात, माय तुझ्या पायानं यात घरामध्ये लक्ष्मी आली, माय तू येण्याच्या आधी काहीच नव्हतं, माय तू फार कष्ट केले, माय तू लक्ष्मीचं रूप आहे, माय तुझ्या घरातून कोणी भुकेला जात नाही, माय पण काय करते माय तुझ्या घरात किंमत नाही, माय माय फुललीच. असं बरोबर सांग, पैसा लय येतो माय तुझ्याकडं पण टिकत नाही माय. हो बाबा बरोबर सांगतो, बर पैसा खरंच येतो पण टिकत नाही, मग खर्च करू नको ना, टिकेल तो. यशोदा मातेने बोलवलं बाबड भट्याला, बाबा या माझ्या मुलाचं भविष्य सांगा. भविष्यावर विश्वास ठेवू नका, मी नेहमी सांगतो कर्मावर विश्वास ठेवा, कर्म चांगलं करा, परमात्म्याची सुद्धा ताकद नाही तुमचं वाईट करेल असं, कर्म चांगलं असावं. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. मन चंगा तो काठोक में गंगा, मन चांगलं ठेवा, कोणाबद्दल चांगलं विचार करा. सर्वेच भविष्य खरे असतात असं नाही, काय भविष्यावर विश्वास ठेवता तुम्ही लोक, कर्म चांगलं करा. महाराजांनी एक दिवशी भजन म्हटलं, जो बोएगा वो पाएगा, जे पेराल ते उगवेल. पूर्वीच्या काळी भविष्य अत्यंत खरे सांगितले जायचे, आजही लोक एक बर का भविष्य सांगणारे, भविष्य सांगता येत नाही मी असं म्हणणार नाही. आता सध्या चर्चमध्ये एक बाबा आहेत बागेश्वर धामवाले बाबाजी, धीरेंद्र शास्त्रीजी महाराज, काय चॅलेंज महाराज तो. जे म्हणतात ना भविष्य कळत नाही, जे म्हणतात ना सिद्धी नावाचा विषय नाही, त्यांनी जा त्या बाबांकडं, बाप रे विदेशात आहेत सध्या, आमचे लालाजी खूप फॅन आहेत त्यांचे, त्या लालाजीकडे एक व्हिडिओची अपडेट आहे त्यांची, आजच मी विदेशातला व्हिडिओ पाहिला. मेरे बागेश्वर धाम के पागलो, मैं बहुत ही जल्दी 2 तारीख को आ रहा हूँ. कौन सी गाड़ी से? चिल्ड गाड़ी से, म्हणजे विमान नाही म्हटलं ते, चिल्ड गाडी से. अरे काय काही करतो, काही करत नाही, निरागस माणूस आहे, निरागस लहान लेकरासारखा अंतकरण आहे. माई बाप असे 2-5 साधू भारतात जन्माला आले पाहिजेत, अजून 2-5 साधू जन्माला आले पाहिजे, चांगल्या चांगल्याची. माझ्या एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मीडियाला झुकवणारा एकच माणूस पाहिला मी, त्याचं नाव आहे धीरेंद्र शास्त्री. मीडियाचे पत्रकार लोक इतके हुशार असतात ना, माणूस कसाही असू दे, चित बी मेरी और पट बी मेरी, अटकवतातच माणसाला. पण धीरेंद्र शास्त्री नावाचा महात्मा असा जन्माला आला की सापडतच नाही तो माणूस कोणाला, कोणालाच नाही बिलकुल. कारण जे आहे ते खरं आहे, खुली किताब आहे. 24 तासात 4 तास झोपतो तो माणूस. आमचे एक मित्र आहे आदरणीय श्री संतोष महाराज आढावून ते भेटण्याकरता गेले होते, त्यांना रात्री 2:45 भेटले. हे सर्व कोणासाठी करतात? ते हिंदू राष्ट्र स्थापित व्हावं म्हणून चाललाय प्रयत्न.
आणि आपणही त्या पद्धतीने मदत केली पाहिजे त्यांना. हिंदू राष्ट्र एकटा माणूस स्थापित करू शकत नाही. जसं की मी मागे बोललो होतो एकदा काल्याच्या कीर्तनात, या देशाला चांगले दिवस एकटे मोदीजी आणू शकत नाहीत. या देशाला चांगले दिवस यावे असं जर वाटत असेल तर आकडा टाकून लाईन वापरणे बंद केली पाहिजे. 2 रुपये किलोचे रेशनचं धान्य खाणं बंद केलं पाहिजे. एवढंच नाही तर मतदान पैसे घेऊन देणं बंद केलं पाहिजे. या गोष्टी आपण कुठेतरी बदल केल्या पाहिजेत तर या देशाला चांगले दिवस येतील. बागेश्वर धामवाले महाराज श्री हिंदू राष्ट्र स्थापित करण्याची गोष्ट करतात, म्हणून आपणही त्या पद्धतीने एखादी पाऊल उचललं पाहिजे. आज ही गंगा या बोराड्यातनं वाहते, 2 दिवसानंतर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ, तुम्ही तुमच्या घरी चालले जाल, पण या कथेची आठवण म्हणून या गावामध्ये एक उपक्रम मला चालू करायचा आहे. या उपक्रमाकरता पैसा लागणार नाही, या उपक्रमाकरता तुमची संपत्ती लागणार नाही, या उपक्रमाकरता तुम्हाला बाहेर गावी जाण्याची गरज पडणार नाही. फक्त तुमच्या 24 तासातला आठवड्यातनं 1 दिवसातले 20 मिनिटं तुम्हाला काढायची आहेत. माझी प्रार्थना आहे या गावातून असं कोणकोण माणूस आहे पण इमानदारीत आपल्या शुद्ध अंतःकरणानं आपल्या अंतःकरणाला विचारायचं आणि सांगायचं, महाराज तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आम्ही आठवड्यातले 20 मिनिटं काढू, फक्त काय करायचं ते सांगा. कोण 20 मिनिटं काढणार आणि मी सांगेल ते काम करणार, एकदा बोट उंच करून सांगा बरं. फक्त तरुणांनीच केलं पाहिजे असं काही नाही, म्हातारे असले तरी चालतात. की 20 मिनिटं देऊ शकतात धर्मासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, या गिरणेश्वर आश्रमासाठी 20 मिनिटं देऊ शकतात असं कोण कोण आहे. वा, एवढे लोक देऊ शकतात, खाली हात करा, एकदा जोरदार टाळी वाजवा. कोणाकरता? ज्यांनी हात वर केली नाही त्यांच्या करता. 20 मिनिटात का तीर मारून घेणार आहेत का तुम्ही? घरी काय दिवा लावणार आहेत तुम्ही 20 मिनिटांमध्ये? एवढ्या संकोचित वृत्तीचे लोक आहे तुम्ही, 20 मिनिटं नाही देऊ शकत? अरे कमाल आहे. तरुणांना माझी प्रार्थना असेल, शनिवार निवडा आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला सोयीचं असेल त्यावेळेस एकतर गिरणेश्वर आश्रमावर जमावा किंवा मारुती मंदिरावर जमावा आणि सामूहिक गावातून सर्व तरुणांनी एकत्रित येऊन हनुमान चालीसा म्हणत जा. एवढा उपक्रम जर तुम्ही चालू केला, काय म्हणतो मी, एवढा उपक्रम जर तुम्ही चालू केला तर निश्चित आणि निश्चित माझ्या बोराळ्याच्या तरुणांनो सांगतो, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. देव तुम्हाला सहाय्य, भगवान गिरणेश्वर तुमच्यावर कृपा करेल. जर असं केलं तर तुमच्या कार्याची आम्ही सुद्धा दखल घेऊ आणि जे तुमच्या सोयीसाठी करता येईल ते गाव मिळून आपण आपल्या सप्ता मिळून करूया, त्यात काही शंका नाही. काय लागून लागून काय लागणार आहे त्याच्यासाठी, काय जास्त खर्च नाही, काय नाही, फक्त 20 मिनिटं द्यायचं आहे. आणि हनुमान चालीसा तुमच्या माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करून देऊ शकते हनुमान चालीसा. हिंदू राष्ट्राकडे जाण्याचा एक पाऊल आहे हा, हा पण उचलला पाहिजे. म्हणून तरुणांना सांगेन की याच्यानंतर आज शनिवारच आहे, हा पुढच्या शनिवारपासून हा उपक्रम चालू झालाच पाहिजे आणि मला बोराड्यातून फोटो आले पाहिजेत की गावातले एवढे लोक हनुमान चालीसाकरता हजर होते. म्हणून आपण पुढच्या शनिवारपासूनच हा उपक्रम चालू करा. सांगण्याचा उद्देश असा आहे, भविष्य हा बाबड भट नावाचा मनुष्य आलाय आणि यशोदा मातेला भविष्य सांगतो, यशोदे तुझं जे पोरग आहे ना ते मूळ नक्षत्रावर जन्माला आलंय. हा राक्षस आहे पण भविष्य मात्र खरं सांगतोय, ऐका यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे, ते हजारो बायका करीन. खरं सांगितलं ना त्यानं, खोटं बोलला का? यानं 16108 केलं. यशोदे तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं आहे, ते 1 नंबरचं लबाड निघेल. खोटं बोललाच ना यशोदे, तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, ते चोऱ्या करीन. यशोदे तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, ते पळकुट्ट निघेल, पळून जाईल युद्धभूमीतून. यशोदे तुझं पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, तुझ्या कुळाचा विध्वंस करेल, तुझ्या कुळाला बर्बाद करून टाकेल, म्हणून याला ठेवू नको, मारून टाक. कन्हैयानं विचार केला, बाबडभट्टा तू बामणाच्या वेशात आलाय म्हणून तुझा मी आदर करतोय, तू जास्तच बोलायला लागलास. किती वेळ आदर करू मी तुझा, जास्त वेळ नाही करू शकत मी आदर. तू परत परत सांगतोय मारून टाके, मारून टाक, मारून टाक, मारून टाक, आता तुला तरी सोडणार आहे का नाही? पण कन्हैया छोटे आहेत, कन्हैयांना काय करता येणार आहे? 5-7-10 दिवसाचे कन्हैया,
पण कन्हैयाने घरातलं सैन्य सर्व अलर्ट केलं, बिलकुल अटेन्शन. घरात जेवढं साहित्य होतं, लाटणं, पाटलं, चमचा, बगुणं, ताट, तमान, कढाय, कुकर, चाटू, बिनपायाचं चाटू, सर्व साहित्य कन्हैयाने जो सोडलं ना, पहिले तर बामनच्या पाठावर बसला होता, ते पटन्न दिशी उठलं, बामनाच्या पाठीवर बसलं, बामन खाली पाठवर, बामनाला उचलायचे, पटकायचे, उठलायचे, पच काय कराव, ब्राह्मणाचे एवढे बेहाल केले. शेवटी बामन पळाला गोकुळातून, जसा पळाला तसा गावाच्या बाहेर आला. पूर्वी गावाच्या बाहेर बैल बांधलेले असायचे, गाई बांधलेल्या असायच्या, म्हशी बांधलेल्या असायच्या, आणि खैवाळ मध्ये जे साहित्य होतं, परमात्म्याने पुन्हा घरातल्या साहित्याला सांगितलं, ऐक तुमची ड्युटी संपली, आता दुसऱ्या सैन्याची ड्युटी चालू. खैवाळ मधलं सैन्य सोडलं परमात्म्याने, रुमणे, कोयप, वखर, दुसर, पांभर, करो, करो कळतो ना तुम्हाला, नांगर, असा बामन मारला महाराज, असं वर्णन आहे. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले टिंब टिंबचे. माई बाप ब्राह्मणाचे बेहाल केले, जिवंत जाऊ दे. कंसाची झोप उडाली, ज्याला पाठवतोय तो एक तर हरून येतोय किंवा मरून येतोय, काय करावं. पण इकडं गोकुळातला आनंद थांबेना, गौडनीनं रोज यावं, नंद बाबाच्या घरासमोर रांगा लागाव्या कन्हैयाच्या दर्शनासाठी सर्वांनी आतुर व्हावं. कारण का, परमात्मा अत्यंत गोड आहे, अत्यंत सुंदर आहे, मनमोहक आहे. या जगाच्या पाठीवर देवा इतकं सुंदर कोणीच नाही दादा. परमात्मा अत्यंत सुंदर आहे, त्याची छवी पाहण्याकरता, त्याचं रूप पाहण्याकरता सर्व गोपिकांनी यावं. बरं, नुसतं यावं नाही, ज्या दिवसापासून कन्हैया जन्माला आला ना, त्या दिवसापासून गोकुळातल्या गौडनी वेड्या झाल्या होत्या, वेड्या. त्यांना काय कळत नव्हतं, काय समजत नव्हतं, घरात राहायचं त्यांना स्वयंपाक जमत नव्हत्या, बाजारात जायचं त्यांना विकणं जमत नव्हतं, शेतात जायचं त्यांना कामं जमत नव्हती, पाण्याला जायचं हंडा खाली आणायचं, घरात स्वयंपाक करायचा मीठ टाकत नव्हत्या, बाजाराला जायच्या दही घ्या दूध घ्या म्हणत नव्हत्या, गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे लोक हसायचे, तव तव हासती मथुरेच्या, मथुरेतले लोक हसायचे, अगं काय विकता तुम्ही, कोण गोविंद कोण दामोदर. कारण त्या गौडनींचे सर्व सुदबुद्ध त्या विसरून गेल्या होत्या, त्या गौडनींना कळत नव्हतं दादा. त्या गौडनी इतक्या वेड्या झाल्या होत्या, इतक्या वेड्या झाल्या होत्या, काय सांगावं. काजळ कुठे लावतात, काजळ कुठे लावतात, डोळ्याला. त्या वेड्यांना हे पण कळत नव्हतं, काही काही ओठाला लावून यायचे, काय सांगावं तुम्हाला. नथनी कुठं घालतात, नाकामध्ये, त्या कानात घालून यायचे. त्या गौडनींची अवस्था एका सुंदरसा भजनाद्वारे सांगितले की त्या गौडनींनी परमात्म्याला पाहिलं आणि बस त्या दिवान्या झाल्या. जगात त्यांना सर्व झिरो दिसतं, सर्व शून्य दिसतं, सर्व जग मिथ्या दिसतं, सत्य फक्त परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्यासाठी त्या गौडनी दिवान्या झाल्या. दिवानी बनी रे मैं तो दिवानी बनी, दिवानी बनी रे मैं तो दिवानी बनी रे, मैं तो दिवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. सकाळी उठायच्या ब्रह्म मुहूर्तावर, पूर्वी गौडांनी सकाळी लवकर उठायच्या मायबा, हा माय मावल्यानो, जीवाई सकाळी लवकर उठते आणि उठल्यानंतर स्नान संध्या झाल्यानंतर पहिल्यांदा गळा सडा समर्जन करते. आता सडा राहिला नाही, ठीक आहे, पाणी मारते आणि पाणी मारल्यानंतर घरासमोर रांगोळी काढते आणि दरवाजावर दिवा लावते, तिच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. भगवान श्री सूर्यनारायण येण्याच्या आधी स्त्रियाचं हे कर्म झालं पाहिजे. बरी घरात तुम्ही सर्वात लेट झोपा, पण सर्वात आधी उठून हे कर्म केलं पाहिजे. तुमच्या पायानं लक्ष्मी नांदते, म्हणून आपण सूर्यमुखी नसावं.
आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं, सकाळी लवकर उठलं पाहिजे, या क्रिया केल्या पाहिजेत, सकाळी देवाचं चिंतन केलं पाहिजे। साधनेसाठी ब्रह्ममुहूर्त अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे। या गौडाने सकाळी उठायचं, पण उठल्यानंतर गोकुळातलं पहिलं काम काय होतं? घुसळण, दही घुसळायचं, त्यातनं लोणी काढायचं आणि ते लोणी विकण्याकरता मथुरेला जायचं। मथुरेतला व्यवसाय हा, जमिनीमध्ये काय पीक उगवत नव्हते, त्यांचं पीक म्हणजे काय तर दही दूध। लाखोनं गायी होत्या मथुरेमध्ये, लाखोनं गायी होत्या गोकुळामध्ये, तिकडचा व्यवसाय फक्त दही दूध विकणे, याच्या पलीकडे दुसरा व्यवसाय नाही। म्हणून त्या गौड्याने सकाळी उठायच्या, उठल्या स्नान संध्या झाल्या की मग काही गौड्याने आरशा पुढे यायचं, पण त्यांना आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसत नव्हतं। त्यांना कोण दिसायचं? त्यांना कन्हैया दिसायचा, त्यांना लाडलीजी दिसायची। आणि देवाला श्रृंगार फार आवडतो बरं का, त्यांना असं वाटायचं आपण देवाकडे जातो तर श्रृंगार करून जाऊ। देवाला श्रृंगार आवडतो, श्रृंगार दडभद्री लोक आवडत नाही देवाला, देवाला स्वच्छ राहणारी लोक आवडतात। देवाला स्वच्छ राहणारी आणि चांगले कपडे परिधान करणारी लोक आवडतात। तुम्हाला एका बरं सांगतोय मी, उद्या त्याचं लग्न आहे, लग्नाकरता यायचं तुम्हाला, चांगले कपडे परिधान करून। उद्या मायमाऊल्यांना प्रार्थना आहे, कपाटातली जी सर्वात भारी साडी असेल उद्या ती नेसायची, आणि नाही नेसली तर गिरणेश्वराच्या साक्षीनं सांगतो कपाटात उंदीर घुसल, आणि बरोबर त्याच साडीचा कार्यक्रम लागल, नाही लागला तर आपलं नाव बदलतो। अरे अरे, हा मासाच्या पतीसाठी तर खूप काही आपण श्रृंगार करतो। उद्या आपल्या बापाच्या 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 बापाचं लग्न आहे आणि त्याच्याकडे यायचं, त्याला श्रृंगार आवडतो। त्याला किती श्रृंगार आवडतो तुम्हाला सांगू? कधी तुम्ही वृंदावनात गेला तुमच्या लक्षात येईल, वृंदावनात एक संप्रदाय, त्या संप्रदायाचं नाव सखी संप्रदाय। सखी म्हणजे, सखी म्हणजे भगवंताची मैत्रीण। भगवंताची मैत्रीण फक्त काय बायाच आहेत का? अरे जे जे वृंदावन आले त्यांच्या लक्षात येईल, सुंदर सुंदर मुलं बर का, सुंदर सुंदर मुलं भारी साडी नेसतात, मेहंदी लावतात, सुंदर मेकअप करतात, नथनी घालतात, भांग भरतात, बेले घालतात देवाच्या नावाचे। असे कित्येक मुलं तुम्हाला वृंदावनात दिसतील, देवाला स्वतःची पत्नी मानून घेतात। आणि हा भाव आहे, तुम्हाला माहिती आहे का, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांचं चित्र आहे तुमच्या आणि माझ्या घरात, ज्ञानेश्वर महाराजांचं। हे चित्र कोणी काढलंय? हे चित्र काढणारे आहेत गुलाबरावजी महाराज, माधांचे। कुठले? माधांचे गुलाबरावजी महाराज, विदर्भातले। पूर्वी ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला गेले तेव्हा काही कॅमेरा नव्हता, तर माधांचे गुलाबरावजी महाराज 200-250 वर्षापूर्वी त्यांना दोघी डोळ्याने दिसत नव्हतं, आंधळे होते ते। त्यांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेलेत, त्यांनी स्वप्नात जे ज्ञानोबाराय पाहिलेत ते चित्र काढलं, ते तुमच्या माझ्या घरात आहे। ते चित्र अजून बी आळंदीला माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरात लावलंय। त्या गुलाबराव महाराजांच्या बाबतीत सांगायचं तुम्हाला, ते स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे, म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी आहे, क्षमा मागून बोलतो, माफ करा। त्यांच्या चरित्रात लिहिलंय, गुलाबरावजी महाराज महिन्यातून 4 दिवस बाजूला बसायचे। हा भाव आहे त्यांच्या चरित्रातला की मी ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी आहे, हे चुकीचं नाही, हा भाव आहे आपला खरा पती परमात्माचा। उद्या रासलीलेच्या वेळेला मी सांगणार आहे, हा हाडामासाचा पती हा या जन्मात बदलला की पुन्हा दुसऱ्या जन्मात बदलेल, पण एकदा त्याला जर पती मानलं तर तुम्हाला पती बदलण्याची गरज नाही। पण श्रृंगार करायचा त्या कन्हैयासाठी, पण तो श्रृंगार करत असताना आरशाचा सहारा घ्यायचा नाही, आपल्या मनाचा सहारा घ्यायचा। या गोपिका यायच्या आरशा पुढं, पण त्यांना आरशात कन्हैया दिसायचा आणि त्या श्रृंगार उलटा करायचा। कसा? आँख में लाली होठों पे काजल, हाथों में लाली होठों पे काजल, आँख में लाली होठों पे काजल।
घाटावर कसे मस्त दिसत असतील ना ते काळे काळ. डोळ्यातलं काजळ ओटायला आणि ओटाची लाली जास्त लाली पण लावायची नाही. लाली डोळ्याला पुढे हो पंकज महाराज पुढे हळदी से मलवट भरने चली. बस का नाही या रात्र आणि दिवस देव दिसू लागला. त्या देवामध्ये त्यांचं चित्त रममान होऊ लागलं आणि यशोदा मैयेने सुद्धा प्रत्येक गोष्टीचा उत्सव मनवू लागली. यशोदा मैया कन्हैयाने जर डाव्या नजरेची नजर उजऱ्या नजरेला केली तरी यशोदा मैयेने अख्ख्या गोकुळाला जेवण द्यावं सांगावं चलो आज के दिन पुरे गाव को मेरे घर न्योता है. क्यों हमारे कन्हैया ने दाएं बाजू की आंख कुठलंही कारण काही असं नाही. एकदाचा प्रसंग देवाने हाडूच अशी डुलकी घेतली म्हणजे करवट घेतली. देव डाव्या बाजूने उजव्या बाजूला झाले ते यशोदा मातेने पाहिलं. यशोदा मातेने अख्ख्या गावाला नाही मेरे कन्हैयाने करवटलेली सबको नेवता है खाना खाने के लिए नंद बाबा के घर पधारो. अख्ख्या गावाला जेवण आणि घरात जर काही कार्यक्रम असला तर लहान लेकरांकडे दुर्लक्ष होतं. यशोदा मातेने वाड्याच्या बाहेर एका गाडबैलला झोका बांधला मांडी घाल रे गाडबैलला झोका बांधला आणि त्या झोक्यामध्ये कन्हैयाजींना टाकलं आणि सर्वे स्वयंपाकाच्या नादामध्ये लागले. सर्वे स्वयंपाक करतायत तोपर्यंत कंसानं एक असूर पाठवला त्याचं नाव शक्तासूर. तो शक्तासूर अत्यंत मायावी होता त्याला कशाचंही रूप घेता येत होतं. त्या शक्तासुराने आपला प्राण गाडबैलमध्ये ओतला आणि ते गाडबैल त्यानं तसंच्या तसं उचललं. कन्हैया त्या गाडबैलला झोक्यामध्ये होते म्हणजे ते गाडबैल त्यानं आकाशमार्गानं वर नेलं. आकाशमार्गानं गाडबैल वर जात आहे गोकुळातल्या लोकांनी पाहिलं काय होणार काय होणार. यशोदा माता रडते हाय दया मेरे कन्हैया को कोण बचाएगा ये देखो कैसा जा रहा कन्हैया. जोर जोरात रडते यशोदा. कन्हैयाने आकाशात नेलं शक्तासुराला आणि गाडबैल सहित पटकून मारला खाली. सर्वांनी कृष्ण कन्हैयाचा जय जयकार केला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. सर्व त्रेता युगातले सर्व माकड सर्व गोपिका कृष्ण कन्हैया सोबत त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला करू लागल्यात. हळूहळू कन्हैया मोठे होऊ लागले. आपल्याकडे वेडेचाही अभाव आहे चरित्र फार मोठं आहे. कन्हैया हळूहळू मोठे होऊ लागलेत. आता पोरग मोठं कसं होतं. पोरग जर एक वर्षाचं 7 महिन्याचं झालं की त्या पोराला मोठं होण्याकरता त्याला चालवण्याकरता टेक्नॉलॉजी वापरतो आपण. काय आता एक गाडी आली चाकाची त्या गाडीत बसवतो बस ते बाळ चालायला लागतं. पूर्वी आसन होत. पूर्वी बाळ रांगायचे. पूर्वीच्या काळाचे बाळ वेगळे असायचे. आताच्या काळातले बाळ वेगळे आहेत. आता फार ते म्हणजे बदललं जग बदललं. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बाळाची फार मोठी काळजी घेतो. पण पूर्वी बाळ रांगलं जायचं आणि त्या रांगण्यावरून त्या बाळाचे पायाच्या त्या पायगुणावरून म्हणायचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याचं जसं रांगणं असायचं त्या रांगण्यानुसार त्याचं भविष्य ठरायचं. म्हणून कन्हैया हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना कन्हैया डायरेक्ट चालले नाही तर कन्हैया रांगायला लागले. कन्हैया कसे रांगतात त्याचंही गोड भजन आहे.
कन्हैया कसे रंगता तड़वे तड़ा हाथ टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत परमात्मा हळूहळू रांगायला लागला डाव्या गुडघ्याने रांगत आई डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत 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 परमात्मा रांगायला लागले रांगता रांगता चालायला लागले. एके दिवशीचा प्रसंग आहे. कन्हैयाने आपल्या काही सवंगडी घेतल्या आणि कन्हैया रांगत 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 यमुना माईच्या तीरावर आलेत बघा. आणि यमुना माईची सुंदर अशी ती मखमलीन अशी वाळू, यमुना माईची सुंदर अशी ती रेती, लहान लेकरं ना माती खातात. का त्यांच्या शरीरामध्ये काही घटक कमी असले की बाळ माती खातं, कॅल्शियम कमी असलं की बाळ माती खातं. आता गोळ्या दिल्या जातात मग लेकरं माती खात नाही, पण इथं माती खाण्याचं कारण मात्र वेगळं होतं. कन्हैया आपल्या सवंगड्यांच्या सोबत यमुना माईच्या तीरावर येतात. सर्व बाल गोपाल आहेत, बलराम दादा आहेत. आणि कन्हैयाने सर्वांना बाजूला जाऊ दिलं. लपून छपून कन्हैयाने एक कार्यक्रम केला. काय? कन्हैयाने मुठाच्या मुठा माटी घ्यावी, तोंडावर गप्पा गप घाला. कन्हैयानं जशी मुठ भरावी तशी गप कन तोंडात टाकावी आणि तोंड पुसून पसून पुन्हा एकदम चकाचक. माती खातात ना काही काही लोक, काही काही बाया 2-2 किलो खाऊन जातात पण समजू देत नाही. मुलतांची माती कन्हैयाकडे जसं गोपाळाने पाहिलं, त्या गोपाळाने बलराम दादाला सांगितलं, दादा देखो कन्हैयाने मिट्टी खाई. बापरे बाप, दोन विद्यार्थी घाबरत घाबरत पडत पडत लगेच घरी आलेले. यशोदा मैयाला सांगतात, मैया तेरे लालाने मिट्टी खाई. देवानं का माती खाल्ली होती माहिती आहे का याचे कारण आहे? पहिल्या दिवशी जी पुतना आली होती ना, त्या पुतनेचं थोडस विष परमात्म्याच्या कंठात चाललं गेलं होतं आणि देवाला त्याच्याने विषबाधा झाली होती. ते विषबाधा घालवण्याची ताकद यमुनेच्या मातीत आहे म्हणून देवांना औषध म्हणून माती खाल्ली होती. देवानं माती का खाल्ली होती माहिती आहे का? यमुना मैया कन्हैयाची पत्नी आहे आणि पत्नीचा स्वीकार करणं म्हणून परमात्म्यानं माती खाल्ली होती. यमुना मैया थांब मी सांगतो ते बरोबर, तुम्ही थांबून घ्या. अजून वेळ आहे थोडासा, अजून वेळ मी सांगतो. लोक माझं फार ऐकतात बोराळ्यात. नाही बिलकुल मी करेल 2 मिनिटात, तुम्ही थोडं थांबून घ्या फक्त प्लीज. अजून थोडंसं चरित्र बाकी आहे. आज मला पण घाई आहे, कथा सुटली की मला जळगाव जाणार आहे, पण तरी 12 वाजतील. नाईलाज आहे त्याला, काय करणार नाईलाज, तो काय इलाज. 12 वाजवू ना घड्याळीचे म्हणतोय मी आता. तर हो म्हणा, तुमची काही इच्छा दिसत नाही, लवकर सोडूया चला. आणि यशोदा मातेला जेव्हा कळालं, मैया तेरे लालाने मिट्टी खाली, यशोदा धावतच आली आणि म्हणते, कन्हैया तुने मिट्टी खाई. कन्हैया कहते, मैया ये सब लोग झूठ बोलते हैं. मैया ये सब लोग मुझे कहने लगे कि कन्हैया चल तेरे घर पे सब मिलकर अपन माखन मिश्री खाएंगे. मैंने इन सबको कहा कि मेरी मैया डांटेगी, मैंने ना कर दिया, इसलिए ये लोग मेरा तेरे सामने सब भंडाफोड़ कर रहे हैं कि कन्हैया ने मिट्टी खाई. वैसे तो मैंने नहीं खाई मैया, इन्हीं लोगों ने खाई और मेरा नाम बता रहे. सुबह सुबह मेरे पास आए थे और मुझे कहने लगे, कन्हैया चल तेरे घर में चोरी करेंगे, बहुत दही दूध खाएंगे, तेरी मैया को कुछ पता नहीं चलेगा. मैया ये लोग तेरे बारे में ऐसा कह रहे थे, तेरी मैया को कुछ समझता नहीं है, तू चिंता मत कर, हम सब लोग बहुत मक्खन मिश्री खा लेंगे और तेरी मैया को पता भी नहीं चलेगा. मैया तू इतनी भोली है,
नहीं रे कन्हैया मैं इतनी भूली। फिर मैया देख मैंने नाक दिया तो ये तेरे पास आ गए मेरी फिरियाद लेकर चुगली लेकर। मैया मैंने सच में मिट्टी नहीं खाई। मैया कहती है ऐसा, ये सब लोग बोल रहे तूने मिट्टी खाई तो अकेला कथा मिट्टी नहीं खाई। एक काम कर तेरे भाई को ही बुलाती हूँ। बलराम बोलो बोलो बलराम दादा कन्हैया ने मिट्टी खाएगी। बलराम जी ने कहा मैया कन्हैया ने मिट्टी खाई। तब कन्हैया अपनी मैया से कहते हैं बड़ी राम दादा हो बड़ी राम दादा 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 बड़ी राम दादा खोट बोली दो खोट बोली दो खोट बोली दो बड़ी राम दादा खोट बोली दो खोट बोली दो खोट बोली दो नहीं कदली में माती आई गई 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 नहीं कदली में माती बलराम दादा सुद्धा खोटं बोलतो आई हा पण यांच्या पक्षाचा आहे। बलिराम दादा हो बलिराम दादा बलराम दादा खोट बोली तो बलिराम दादा अगं आळ घेतो तो माझ्यावर तो पण यांच्या पक्षाचा आहे। फुटला तो त्याचंही माझ्यावर प्रेम नाही म्हणून आई तू आई तू माझ्यावर जास्त प्रेम करते म्हणून बलराम दादा माझी चुगली तुझ्याकडे करतो। यशोदा म्हणते कन्हैया हे सर्वे खोटे तू खरा आहे मग हाताच्या काकणाला आरसा कशाला तुझं तोंड दाखव बरं। यशोदा मैयेला कन्हैया तोंड दाखवायला तयार नाही। हातामध्ये काठी घेतली यशोदेने बघा जगाचा मालक या पृथ्वीवरच्या झाडाचं पान सुद्धा ज्याच्या इच्छेवाचून हलत नाही तो यशोदे समोर हात जडून उभा आहे हात थरथर करतात त्याचे। हातामध्ये काठी घेतली कन्हैयाचं तोंड घेतलं आणि कन्हैयाला आ करायला सांगितलं। जसं कन्हैयाने आ केलं ना महाराज 14 भुवन परमात्म्याच्या तोंडामध्ये यशोदा मातेला दिसली। एक स्वर्ग हे सर्व दृश्य पाहिलं तारांगणा पृथ्वी तारे ग्रह हे सर्व ज्या वेळेला पाहिलं मोठे मोठे वृक्ष वेली पर्वत सर्व कन्हैयाच्या मुखारविंदामध्ये पाहिलं दादा यशोदा मातेला मूर्छित अवस्था झाली। यशोदा माता धाड दिशी खाली पडली। कन्हैयानं पाणी आणलं यशोदेवर पुन्हा मायेचा पर्दा टाकला। जर का हिला कळालं की मी भगवंत आहे तरी माझ्यावर मुलगा समजून प्रेम करणार नाही हिचं माझ्याकडे वात्सल्य राहणार नाही हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल आदर तयार नाही म्हणून त्या ठिकाणी यशोदा माता पुन्हा कन्हैयावर प्रेम करते। पण कन्हैयाने गोपाळांना सांगितलं ए माझी चुगली नका करत जाऊ तुम्ही तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा काय ते सांगा। गोपाळ म्हटले देवा आम्हाला अपेक्षा काही नाही मिलवाट के खाएंगे एवढीच अपेक्षा आहे। कन्हैया म्हणे नाही ना खाऊंगा ना खाणे दूंगा नहीं नहीं कन्हैया अरे हम ठहरे गरीब लोग तू बड़े घर का छोरा तेरे घर पे कुछ कमी है 9 लाख गौआ है तेरे घर पे हमारे घर पे कुछ नहीं कन्हैया इसलिए हमारे ऊपर जरा देख हमारी तबीयत तो देख ले हम कैसे हो गए अगरबत्ती छाप। कन्हैया हमारे घर में खाने के लिए रोटी तक नहीं मिलती तो तू हमारे लिए कुछ कर। त्यावेळेला कन्हैयाने सांगितलं ठीक आहे मला काही गरज नाही पण तुमची इच्छा आहे म्हणून आपण एक करूया काय तर एक पक्ष स्थापित केला कन्हैयाने त्याला नाव दिलं माखन चोर क्रीडा मंडळ आणि मंडळाच्या सदस्यांना सांगितलं ए आता माझ्या पक्षात कोण कोण येतं ते सांगा माझे गडी कोण कोण तुमच्यातून कोण कोण आहेत माझ्याकडे देवा आलो तर काय करावं लागेल आलात तर काय नाही कोणी कोणाशी न बोला फक्त हळू हळू चला तू काय करशील जर असं केलं तर मी तुम्हाला पोटभर खाण्याकरता देईन। बरोबर सर्व गोपाळ तयार झाले महाराज देवाबरोबर येण्याकरता हा जाऊ आपण याच्या बरोबर काही अडचण नाही म्हणून कन्हैया सोबत येणार आहेत। कन्हैया सोबत काय आणायचं रे कन्हैयानं सांगितलं आपण दरवर्षी काल्याच्या कीर्तन ऐकतो
डोक्यापेक्षा उंच काठिया न्हायची, वस्त्रगाळ माठिया न्हायची, गोखरू न्हायचे, खड्या न्हायचे. एक गोपाळ म्हणतो, देवा काठी का बरं? अरे आपल्याला टेरेसवरून खाली उतरायचं, आपल्याला का दरवाजातून जायचं का? हात पाय मुडू नये, काही आपल्यासोबत आपत्ती येऊ नये, म्हणून मोठी काठी आणायची, काठीला धरून असं सरसर खाली उतरायचं. देवा अरे खडे का बरं खडे? अरे आपण छोटे छोटे आहेत आणि मटके वर बांधलेले, आणि मग खालूनच दगड मारायचे. मटक्याला बरोबर नड लागतो, नड लागला की नुसतं तोंड लावायचं. देवा अरे हे गोखरू कशा करता? अरे त्या घरातल्या गौडणींची झोपलंय कच्ची आहे, तो टन्न दिशा आवाज आला की त्या गौडणी लगेच उठतील आणि आपल्या मागे पडतील. त्या पळायला लागल्या की गोखरू घ्यायचे आणि त्यांच्या पुढे फेकायचे. गोखरू एक अशी वस्तू आहे ती कशीबी टाका पायात घुसते. काय त्या गोखरूला दोन काटे, एक असा आणि एक म्हणतो जाय, दुसरा म्हणतो ये, एक म्हणतो जाय. बरेच लोक गोखरूच्या जातीचे आहेत. मायबाप ते गोखरू कशा करता? अरे ते गौडण जर उठली ना आपल्या मागे पळायला लागली, तिच्या पुढे गोखरू फेकायचे, तिच्या पायात गोखरू घुसतील तोर आपण पळून जायचं. तो म्हणे, देवा ती गौडण जर चप्पल घालून आली तर? त्या गोपाळला माहिती होतं ही चप्पल घालून स्वयंपाक करते असं. देवा ती जर चप्पल घालून आली तर? म्हणे मग मूर्खा ही माती कशा करता? जवळ आली गौडण की तिच्या डोळ्यात अशी माती फेकायची, पळून जायची. तो म्हण, देवा ती जर चष्मा घालून आली तर? म्हणे मग तू घरीच मर, येऊ नको आमच्या बरोबर, चला रे. कोण कोण येणार? निघाले सर्वे गोपाळ, गोपाळांची टोळीच्या टोळी ओकुडामध्ये येणार आहे आणि माखण चोरणार आहे. त्यांच्या बरोबर आपल्यालाही चोरायची, पण गोपाळलाही आगाऊ आहेत. कोणाच्या मानगुट्यावर, पायावर, मांडीवर पाय पडला त्याला मीन कार्यकर्ते जबाबदार नाही, म्हणून बिलकुल मध्ये रस्ता सोडायचा, गोपाळांना जागा द्यायची. सारे गोपाळ या गोकुळात येऊन जी मटकी फोड लीला केली तीच लीला इथं करणार आहेत. सर्वांनी बसून कोणी न उठता आणि न बोलता आनंद घ्यायचा आहे. हा या आनंद, एक मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. बघा त्या छोट्याशा कन्हैयाला घेऊन आलेला आहे, मोठा गोपाळ कसा आहे बघा ना, जरा जास्तच मोठा झाला. मला तर वाटतंय लग्न बी जायला, तुला काय ना दे चोरी कराना. वा 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 कन्हैया, दिसायला छोटे आहेत पण सर्व्यांपेक्षा आगव आहेत, सर्व्यांना घेऊन आले आहेत कन्हैया. वा 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 किती गोड आहे ओ कन्हैया, लय गोड. वा वा आणि मागचे गोपाळ पहा ना कसे आहेत, पपडी पैलवान, फू म्हटलं की एस टी स्टँड. हा मधलाच बरा दिसतो जरा, खात्या पेत्या घरचा. वा 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 तो कन्हैयाजी आ गए क्या अपने ग्वाल बालों को लेकर? ओ कन्हैया जी क्या करने आए हो? चोरी करने आए हो? फिर चोरी ऐसी ही करनी है, फिर नाच कूद कर करनी है? नाच कूद कर करनी है? वाह वाह आप भी नाचोगे? क्या बात है भाई, वाह वाह वाह. ये बढ़िया सा गोपाल कहां मिला तुमको? बहुत बढ़िया लाया तुमने तो, हैं? वाह 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 वाह. तो भाई शुरू करे. अरे माइक दो भाई गोपाल को. हेलो 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 हेलो, देखिए भैया मेरे छोटे छोटे बाल लगे. बोलो माखन चोर भगवान की, माखन चोर भगवान की, राधा रानी की. अरे भैया मन सुखाओ, ब्रज भाषा समझ लेंगे ना भैया? हाँ ठीक है, उनको समझेंगी में तो हाँ बोलने की आदत नहीं है, वो गूंगी है सब, घर में ही बोलती है यहाँ नहीं बोलती. अरे भैया मन सुखाओ. अरे मनसुखा बोल, मनसुखा सो रहो सारा लट्ठे के मारे. भैया मनसुखा, हां आ ए सारे रोटी ना खाई दिन में ना, जेवन नहीं करो ना कर.
भैया बता देने काय को बुलाए आज हम तो कोई मौसा मौसा कह रो और हम काऊ के मौसा तो लगे ना है। अब हमने कही सारो मनसुख का काड़ी को ही बुला रो होगो काड़ी को समझे ना है? तो बता देने काय को बुलाए झटपट सटपट जल्दी आई एम जेंटलमैन टाइम नहीं है चोरी करने की चोरी करने की ए सारे थोड़ा मीठो बोल चोरी कर भी ऐसे बोले कोई बोल माखन मिसरी माखन मिसरी माखन मिसरी देख लो भैया सकल देख लो सारे ही ब्रज भाषा है गुरु को पुआ थोड़ी है गुप्प खाए गुप्प निकल गो ये ब्रज भाषा है अच्छे अच्छे इनको पसीना छूट जाए अब बोल माखन मिसरी दार बात खिचड़ी ला जल्दी भूख लग रही है फिर बोल माखन मिसरी मर मेरी सुसरी मर जाए फिर फिर बोल माखन मिसरी माटी में रिगड़ी जाओ फिर ए बेटा हाँ भाई दादा कन्हैया राम राम आशीर्वाद दे कन्हैया आशीर्वाद आशीर्वाद मार दो कमर पे मार दो बंसी खींच के वाह 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 बड़ो आराम तो दियो है दादा कन्हैया चोरी करवे चल ले बारे वाह नंद के छोरा चोरी करवे काई की चोरी माखन की ओहो चिद्दा चेतराम सरंगी बिरंगी हाँ भैया तुम चोरी करेंगे हाँ देख भाई हम तो चोरी करेंगे नहीं हम ठहरे सरपंच के बेटी बेटा आई एम जेंटलमैन सरपंच साहब टेंशन मत लो प्रॉपर्टी में तो हिस्सा नहीं लूंगा आई एम हम जेंटलमैन हमारे देख बाप के बाप ने चोरी ना करी तो हम क्या करेंगे अरे बोल भैया गोबर गणेश इतने बाप तुमने देखे हैं सारे हमने देखे हैं गोदी में खिलाए हैं अब पूछो कैसे सपने में वाह भाई वाह चलो भैया गाते बजाते चल रहे गुरु जी आज हमारे घर पे तीन रिश्तेदार आए कौन कौन हमारे मामा जी अच्छा हमारी मम्मी के भाई साहब अच्छा और हमारे पिताजी के साले साहब क्या बात और तीनों जने आए तीन ही रहमे भी एक ही रहमे एक ही रहमे अरे गुरुजी देखो तीन रहमे हमारे मामा जी हमारी मम्मी के भाई साहब और पिताजी के साले तीन है गए अरे मन से का सो रो कछू जवाब दे तो गुरुजी बे हमारे घर पे आए अब बे हमारे रिश्ते की बात करने आए बोले भैया हमारे पिताजी का नाम लेके भैया गुड़दयाल दे छोरा ब्याला के गोए अब गुरुजी मो तो बड़ी शर्म आ रही पर मैंने सोची चलो कोई बात ना ब्याह की तो बात ही है कर ही ले मैं तो गुरुजी बे रिश्तो लाए तो मेरी मैया कह रही लाला पढ़वे को जा तो मैं अपनी मैया से क्या कह रहा हूँ गाते बजाते हुए चलते हुए बताएंगे फिर चले दादा कन्हैया ओ मम्मी तेरी कसम लगा भैया भैंसा सो सारे गाधा पानी पी जा ना पानी पी घर को आ जा तू बेटा तो गुरुजी क्या है ओ मम्मी तेरी कसम पापा तेरी कसम जाने जाना आए हमको ना पढ़ने जाना मम्मी के खबर ये तो आई आज सोनू की होगी सगाई आज सोनू की होगी सगाई और एक मिनट बिना घोड़ा के बारात नहीं भैया घोड़ा बन चल दे घोड़ा घोड़ा
भैया मेरे घर से खबर ये तो आई, आज सोनू चले घोड़ा होगी सगाई, आज सोनू की हो गई सगाई, सोनू की हो गई सगाई। और भैया बनके घोड़ा पे हम बनके दूल्हा तो हम चले जाना, हाय हमको ना बड़े रे। बस 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 गोपी के घर पे आ गए सारे डंडा दे मारेगी वह मालूम पड़ गई तो अम्मा चश्मा बारी ओए ओए देख रही है। चलो भैया दादा कन्हैया मटकी आ गई अम्मा कन चोरी कर ले में ठीक है चलो चलन दो सब लोग ताली बजा के हो जाएंगे। चोरी चोरी माखन खाए गयो रे एक लड़का गवान का, चोरी चोरी माखन खाए गयो रे एक लड़का गवान का, ए लड़का गवान का, लड़का गवान का, लड़का गवान का, लड़का गवान का, लुट लुट माखन खाए गयो रे एक लड़का गवान का, लुट लुट माखन खाए गयो रे लड़का गवान का। रोज तुम्ही बेशिस्तपणा केला आज नको व्हायला मी कथा लगेच मोडतो मग कथा नाही पात्रच नाही डायरेक्ट कथाच मोडतो खाली बसा उठणार नाही कोणी जागेवरून एक दोन तीन चार गावातले पोर आला रे आला जरा मटकी सवाल ब्रिज
मुझको डरता है कौन आने दो मुझको ऐसे न बहुत बोलो मत डुमक डुमक डोलो चिल्लाओगे तो डोरी गगरिया के बीच डगरी रे मच गया चोर सारी नगरी में सारी नगरी में आया बीरज का बाका मच गया शोर सारी नगरी रे आया बीरज का बाका समालपुरी नगरी रे खाली बस हां एक मिनट सर्वांनी जागेवर उभे राहा ही वेळ पुन्हा उद्यानंतर येणार नाही आपल्याला देवाने मटकी फोडलीला गेली त्या आनंदात आपल्यालाही सादर व्हायचं की नाही म्हणून काय कोणी कोणाकडे बघायचं नाही आपल्या जागेवर कन्हैया सोबत नृत्य करायचंय क्या बात आहे हरी बोल गया शोर सारी नगरी रे आया बीरज का छोरा सम्भालपुरी नगरी रे आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे Thank you.
बसा पटकन, न बोलता बसायचंय, न बोलता, न बोलता खाली बसायचंय पटकन लवकर। बोले कृष्ण कन्हैया लाल की जय, श्रीमद भागवत महापुराण की। बोलिए गिरणेश्वर भगवान की जय,